कोणी कितीही मागू द्या, पण या 2 ते 3 ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते त्या कधी पण तुम्ही कोणालाही देऊ नका. किती पण जवळचे असू द्या किंवा लांबचे असू द्या, पण या काही गोष्टी जर आपण दुसऱ्यांसोबत शेअर केल्या, दुसऱ्यांना दिल्या, तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. आपलं नशीब जे आहे, आपल्यासोबत जे काही चांगलं लिहून ठेवलेलं आहे, लक्ष्मी माता आपली साथ सोडून जाते आणि आपल्यावर गरिबी येते, दारिद्र्य येतं, चुकून पण त्याच्यामुळे दुसऱ्याला कोणालाही या वस्तू ज्या सांगते त्या तुम्हाला द्यायच्या नाही आहे. नाहीतर पाठोपाठ तुमच्या आयुष्याचं भाग्य, जे काही तुमच्या आयुष्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे चांगल्या गोष्टी, त्या तुमच्या आयुष्यातून निघून जातील. घरामध्ये भांडणं होतात, कलह होतात, वादावाद निर्माण होतात आणि मग आपल्या आयुष्यामध्ये काहीही चांगलं घडत नाही. तर श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. सगळे तुम्ही अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. आपण बघा, आपल्या जवळच्या किंवा आपल्या घरातील कोणत्याही वस्तू इतरांना आपण सहजपणे शेअर करतो, पण त्या वस्तू जर आपण शेअर केल्या, कोणाला आपण दिल्या, तर त्याचा वाईट परिणाम आपल्यावर होत असतो. हो, तुम्ही म्हणाल की ताई असं थोडी आहे की एखादी वस्तू दिली आणि थोडी आपल्याला काही होऊ शकतं, उलट ती कोणाला तरी मदत असते. मदत आपल्याला करायचीच आहे, पण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा वस्तू येत असतात आणि प्रत्येक वस्तूची स्वतःची अशी एक एनर्जी असते, पॉझिटिव्ह एनर्जी म्हणा किंवा नकारात्मक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा अशी असते. आणि काही वस्तूंची निगेटिव्ह एनर्जी जी असते, तर त्याच्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा चांगला परिणाम होतो, नकारात्मक ऊर्जेचा आपल्यावर वाईट परिणाम होत असतो. आणि जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सफल व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, पैसा, संपत्ती, ऐश्वर सगळं आपल्याला हवं असेल, तर आपल्या अवतीभोवती स्वतःमध्ये काही पॉझिटिव्ह एनर्जी असणाऱ्या गोष्टी, ज्या काही वस्तू असतात, त्या आपण जर दुसऱ्यांसोबत शेअर केल्या तर त्याचा वाईट परिणाम, मग उलटा परिणाम आपल्याला व्हायला लागतो. तर आपल्या अवतीभोवती सकारात्मक ऊर्जा असणं हे नेहमी गरजेचं आहे, कारण जर नकारात्मक ऊर्जा असेल तर मग आपण किती पण सेवा केली, किती पण भरपूर प्रयत्न केले, तरी पण मग आपल्याला आहे ना काही गोष्टींमध्ये यश मिळत नाही. मग आपणच म्हणतो की मी एवढं कष्ट करते, एवढं सगळं करते, पण माझ्या बाबतीत असं का होतं? तर काही काही छोट्या छोट्या चुका आपल्याला माहिती नसल्यामुळे, माहितीच्या अभावी आपल्याकडून होऊन जातात. तर बघा, काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, काही गोष्टी तुम्हाला कटाक्षाने टाळायच्या आहे. आपल्या जवळच्या काही गोष्टी इतरांना देणं हे टाळलं गेलं पाहिजे. तर त्या कोणकोणत्या वस्तू आहे ते मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे आपलं घड्याळ. आपल्या आयुष्यामध्ये वेळ ही सर्वात महत्त्वाची आहे. आपण दिवसेंदिवस आपल्या आयुष्याचा एक एक दिवस जो आहे तो कमी होत असतो आणि टाईम इज मनी आपण असं म्हणतो. तर त्याच्यामुळे बघा, या जगात नाही तर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की वेळ. तर वेळ दाखवण्याचं काम हे आपल्या हातातलं घड्याळ करत असतं. आणि म्हणूनच तुम्हाला जर कोणी तुमचं घड्याळ मागत असेल तर देऊ नका. कधीकधी काय असा प्रसंग येतात की समजा कोणाचं काहीतरी अर्जन्सी आहे, कोणाच्या घरात काहीतरी शेजारी वगैरे मुलाची परीक्षा आहे वगैरे, आणि मग त्यावेळेस आपण काय करतो, पेपर वगैरे असतो आणि ऐन परीक्षेच्या वेळेस घड्याळ नसतं किंवा काहीतरी प्रॉब्लेम होतो, कुठेतरी हरवून जातं, आणि मग ते आपल्या घरी येतात आणि म्हणतात की प्लीज तुमचं घड्याळ वगैरे मिळेल का. आता स्मार्ट वॉच आलेले बरेचसे, आपले जे साधे पूर्वी काट्याचे घड्याळ ते पण आहे, पण कोणत्याही प्रकारचं घड्याळ जे वेळ दर्शवतात तर ते प्लीज कोणाला देऊ नका. कारण काय हे बघा, आता तुम्ही म्हणाल की ताई मग मदत नाही करायची का? मदत पण केलीच पाहिजे, पण बघा या काही गोष्टी आहे. मदत कोणती करायची, काय करायची, याला पण एक सीमा असते. पण आपलं घड्याळ जर आपण कोणाला दिलं तर घड्याळ म्हणजे आपलं नशीब असतं, आपलं भाग्य असतं, आणि एका प्रकारे ते आपण दुसऱ्याच्या हातात सोपवतो आहे असा त्याचा अर्थ असतो. आणि घड्याळामध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा असते. आपलं नशीब हे त्या घड्याळावर आपण सोडलेलं असतं. कारण बघा, या क्षणाला मी जिवंत आहे, पुढच्या क्षणाला मी जिवंत असेल का नाही हे मलाही माहीत नाही, तुम्हालाही माहीत नाही आहे. त्याच्यामुळे जो वेळ आहे आपल्या आयुष्यातला तर तो खूप महत्त्वाचा असतो. तर त्याच्यामुळे शक्यतो घड्याळ जे आहे ते देणं टाळलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे उधारी. हे तर मी बऱ्याचदा सांगते, तुम्ही पण कधी कोणाकडून पैसे घेऊ नका आणि कोणाला पैसे देऊ नका. कारण बघा, साध्या साध्या गोष्टी आहेत. बघा, व्यवहार करायचं म्हटलं की उधारी येते, पण ती उधारी जी आहे तर ती कशी असली पाहिजे? समजा तुम्ही कोणासोबत बिझनेस करताय, तुमचं नेहमीचं काहीतरी एकमेकांकडे उधार ठेवणंच आहे, ती गोष्ट वेगळी. पण सारखं सारखं कोणी तुमच्याकडून पैसे मागते की दे ग, मला 1000 रुपये लागत आहे, मला 500 रुपये लागत आहेत, असं उधारी जी आहे ती करू नका. किंवा तुम्ही पण कोणाकडे दरवेळेस 500, 1000, 5000, 10000 असे पैसे मागू नका. कारण बघा, पैसा हा लक्ष्मी असतो आणि आज आपण सगळेजणं पैशाच्या
मागे धावतोय, ती लक्ष्मी कमवण्यासाठी आपण धावतोय. तर त्याच्यामुळे बघा, तुमचे कोणाकडे मग पैसे अडकून जातात, आपली स्वतःची आपला स्वतःचा पैसा असतो पण कोणी कोणी नंतर देत नाही, त्याच्यामुळे बघा खूप आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं की आपला स्वतःचा पैसा असून आपण विश्वासाने दिला होता आणि मग येत नाही. तर त्याच्यामुळे बघा, उधारी आणि कर्ज यामध्ये फरक आहे. तुम्हाला तुम्ही कर्ज घेतलं बँकेकडून ती गोष्ट वेगळी, तर कारण त्याचे हप्ते आपण सगळं अगदी व्यवहार व्यवस्थित तो करतो, सगळं कागदोपत्री असतं, त्याला उधारी म्हटली जात नाही. कर्जाला उधार म्हणजे अगदी चालू चालू शब्दांवर आपण एकमेकांना पैसे देतो, तर ते बघा तसं चुकीचं आहे, ते नक्की टाळा. कारण काय आहे, जेव्हा आपण अशा उधाऱ्या करतो म्हणजे आपल्याला त्या लक्ष्मीची किंमत नाही आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे असलेली लक्ष्मीसुद्धा निघून जाते आणि मग आपल्या आयुष्यामध्ये लक्ष्मी जी आहे ती राहत नाही, अलक्ष्मी वास करते. म्हणून उधारी जी आहे ती आपण पण कोणाकडून उधार घेऊ नका, कोणाला उधार देऊ नका. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपले कपडे. आपण बघा, आपले जे स्वतःचे कपडे आहे ते कोणाला दुसऱ्याला तुम्ही देऊ नका. म्हणजे दुसऱ्याला म्हणजे बघा, आपण कपडे जर तुम्ही दान करणार असाल पण दान करताना पण तुम्हाला स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे. नाही तर बघा, तुम्ही आज एक टॉप घालत होते आणि तो तुम्हाला झाला नाही म्हणून तुम्ही ठरवलं की दुसऱ्याला देऊन टाकायचा. तर कोणाला पण कधी पण कपडे देताना लक्षात ठेवा की ते स्वच्छ धुवून द्यायचे. कधीकधी बघा, आपल्याकडे कोणी पाहुणे वगैरे येतात तर त्यावेळेस समजा त्यांचं अचानक ठरलं, आता कोणी तयारी नाही तर तेव्हा ते त्यांचे कपडे घेऊन येतात. पण समजा एखाद्या व्यक्ती कधी कोणी आलं आणि त्यांचं अचानक ठरलं आपल्याकडे राहायचं आहे, तर अशा वेळेस बघा आपण त्यांना आपले कपडे देतो. तर कपडे देताना तुम्ही ठीक आहे स्वच्छ धुतलेले वगैरे कपडे द्या, पण शक्यतो असं पाहुण्यांसाठी वगैरे एखादा लेडीजचा ड्रेस किंवा एखादा जेंट्सचा ड्रेस वगैरे हे तुम्ही सेपरेटच ठेवा, की समजा कधी कोणी आपल्याकडे अचानक थांबलं तर त्यांना तुम्ही देण्यासाठी ते कपडे ठेवा. यासोबतच बघा, जे पाहुण्यांसाठी झोपण्याचं जे अंथरूण वगैरे असतं, आपलं अंथरूण तुम्ही स्वतःला देऊ नका. आपण जे रोज पांघरायला वापरतो किंवा आपलं जे बेडशीट वगैरे या सगळ्या गोष्टीनं पाहुण्यांसाठी तुम्ही एक एक गोष्ट, एक बेडशीट, त्याच्यानंतर पांघरण्यासाठी एक दोन ब्लँकेट किंवा गोधडी, आपण जे पण काही तुमच्याकडे असेल चादर वगैरे, ते पाहुण्यांसाठी एखादा एक्स्ट्रा कपडे वगैरे हे ना हे तुम्ही साईडला काढून ठेवा, की जेणेकरून कोणी जर कधी आलं, कोणाला गरज पडली तर आपण ते कपडे द्यायचे. आपले जे रोजच्या वापरातले कपडे आहे तर ते कधी पण कोणाला देऊ नका, कारण बघा कपड्यांमध्ये पण सकारात्मक ऊर्जा जी आहे, नकारात्मक ऊर्जा ती साचवते. आणि जेव्हा आपण कोणाचे घालतो कपडे, हां तुम्ही पण स्वतः कोणाचे घालायचे नाही, तुम्हाला कुठे जायचं आहे तर तुम्ही दोन कपडे सोबत घेऊन जा. उगाचच याचे त्याचे घालण्यापेक्षा आपले स्वतःचे वापरलेले बरे, कारण त्या कपड्यांमधून सुद्धा निगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असते आणि त्याचा मग वाईट परिणाम आपल्यावर होतो. तर त्यामुळे यानंतर पुढची गोष्ट ही महिलांसाठी खास करून आहे, की महिला बघा रात्रीच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी कोण स्वतः कोणाकडे मागायला जाता किंवा आपल्याकडे जर कोणी मागायला आलं, दूध, दही, ताक म्हणजे दुधाचे पदार्थ, दूध पण एक बघा एक लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. आणि कधी पण संध्याकाळच्या वेळेस तेल, मीठ, दूध, दही, ताक जे दुधाचे पदार्थ आहेत ते कधी पण कोणाला देऊ नका किंवा तुम्ही आणू नका. याच्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो, आपल्या घरामध्ये मोठ्यात मोठे भांडणं व्हायला लागतात, कटकटी व्हायला लागतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा या काही गोष्टी ज्या आहे. संध्याकाळच्या वेळेस बघा, आपले तुम्ही तुमचे सासू वगैरे असतील किंवा तुमचे आजी वगैरे, त्यांचंसुद्धा तुम्ही ऐकलं असेल की नाही ग संध्याकाळच्या वेळेस असं मागायला जाऊ नको, एक वेळ नाही आपण त्याच्यातच ॲडजस्ट करू पण तू मागायला जाऊ नको. किंवा कोणी आलं तरी म्हणतो आपण, बघा आपले मोठे लोक आपल्याला म्हणतात की काय संध्याकाळच्या वेळेस असं दूध मागायला आली ही बाई, तर आपण त्यावेळेस त्यांना आपल्याला पटत नाही, आपण म्हणतो की काय होतं दिलं तर त्यांना लागत होतं आपण म्हणून दिलं, पण नाही, हे पूर्वीचे लोक जे सांगतात ना त्यामागे नक्की काही ना काही शास्त्रीय आणि धार्मिक कारणसुद्धा असतं, सायंटिफिक रिझनसुद्धा असतं. तर त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस कोणालाही अशा वस्तू दिल्यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी जी आहे ती काढता पाय घेते आणि संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते, त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे पेन. बऱ्याच जणांना पेन दुसऱ्यांना मागायची खूप सवय असते. बँकेमध्ये गेलो तर तिथे तर हमखास होतं, बघा आपल्याला काही स्लिप वगैरे भरायची असते, चेक वगैरे भरायचा असतो, तर अशा वेळेस तुम्ही पेन कोणाला देऊ पण नका, कोणाकडून घेऊ पण नका. बघा प्रत्येक बँकेमध्ये वगैरे पेन जे आहे तिथे ठेवलेले असतात, पण शक्यतो माणसाने इतकं व्यवस्थित असावं की आपण जर समजा बँकेमध्ये कामाला जातोय तर 100% आपल्याला पेन लागणारच आहे, तर तो आपला पेन आपण स्वतः सोबत घेऊन जा. कारण बघा पेनाने आपण लिहितो आणि लिहून शिकून आपण पुढे जात असतो, त्याच्यापासून आपल्याला नोकरी मिळते, त्याच्यापासून आपण कमवायला लागतो. तर त्याच्यामुळे पेन हा सुद्धा एक लक्ष्मी स्वरूप आहे आणि असा पेन जो आपल्याला लिहायला वगैरे शिकवतो तर तो कोणाला तरी दुसऱ्याला द्यायचा हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपल्या नशिबामध्ये काही अडथळे जे आहे ते यायला लागतात, म्हणून ही एक
ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे रुमाल. तर आपला जो हात रुमाल वगैरे आहे तो दुसऱ्यासोबत तुम्ही शेअर करू नका. यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक जण अगदी लबाडीने पैसे कमवतात, काहीतरी खोटं बोलून, कुणाला तरी फसवून असे ते पैसे कमवत असतात. त्यांना वाटतं की लक्ष्मी आता त्यांच्याकडे आलेली आहे, पण बघा, अशा लक्ष्मीला काही अर्थ नसतो. अशी लक्ष्मी फार काळ टिकत नाही. पैशाची झालेली चोरी, लबाडीने कमवलेले असे पैसे हे तुम्हाला कधीही सुख देत नाही. तुमच्याकडे ही लक्ष्मी फक्त नावाला असते, ती कधी निघून जाईल आणि त्याचे उलट परिणाम तुम्हाला कधी भोगावे लागतील हे कधीही सांगता येत नाही. त्याच्यामुळे बघा, आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये समाधान माना. त्यामध्ये वाढ करायची असेल तर तुम्ही स्वतः कष्ट करा. याला त्याला दोष देऊन किंवा याचे त्याचे पैसे चोरून किंवा याला त्याला फसवून असे पैसे कमवू नका. जेव्हा तुम्ही स्वमार्गाने पैसा कमवतात, तीच लक्ष्मी जी आहे तीच वाढीस लागते, तीच लक्ष्मी तुम्हाला सुख देते. तर त्याच्यामुळे बघा, असे जे लबाडी करून वगैरे केलेले पैसे आहे, कमवलेले पैसे, त्याला काही अर्थ नाही आहे. त्याचा तुम्हाला कधी ना कधी याच जन्मामध्ये तुम्हाला त्याचे वाईट फळ जे आहे, वाईट भोग जे आहे, ते तुम्हाला भोगावे लागतात. कारण कोणीतरी ती कष्टाने कमवलेली असते आणि त्याला फसवून तुम्ही ती घेतात आणि तुम्ही मोठं होण्याचं बघतात. तर हे विचार अतिशय चुकीचे आहे, त्याच्यामुळे नक्की लक्षात ठेवा. यानंतर पुढची गोष्टसुद्धा महिलांशी संबंधित आहे. कधी पण महिलांनी त्यांच्या पायातले जोडवे, जे सौभाग्याचे दागिने म्हणतो आपण, पायातले जोडवे, मंगळसूत्र, सिंदूर, आपल्या बांगड्या, हे जे आहे हे कोणालाही कधीही द्यायचे नाही. कारण हे सौभाग्याचं लेणं असतं. बघा, एखादी मुलगी आहे आणि एखादी महिला आहे, एखादी लग्न झालेली स्त्री आहे आणि एक न लग्न झालेली मुलगी आहे, तर त्याच्यातला फरक आपण कसा ओळखतो? त्या बाईने मंगळसूत्र घातलं असेल, जोडवे घातले असतील, सिंदूर टिकली वगैरे लावली असेल, तर आपण म्हणतो की हिचं लग्न झालेलं आहे, हिचं नाही झालेलं आहे, जिने नसतं घातलेले. तर त्याच्यामुळे मंगळसूत्र या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या नवऱ्याशी संबंधित असतात, आपल्या सौभाग्याशी त्या संबंधित असतात. आणि ते आपण कोणाला तरी दिलं म्हणजे आपल्या असं केल्यामुळे तुमच्या आणि तुमच्या पतीमधलं प्रेम जे आहे ते कमी होतं, तुमच्यामध्ये दुरावा निर्माण व्हायला लागतो. बऱ्याचशा घटना अशा घडतात की काही काही घटस्फोटापर्यंत जातात. तर त्याच्यामुळे पती पत्नीमध्ये सौख्य राहत नाही, प्रेम राहत नाही, सतत वादावाद, छोट्या छोट्या गोष्टींवरून वादावाद निर्माण होते. तर त्याच्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. याच्यानंतर बघा, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातला जो झाडू असतो तो कधी पण कोणाला देऊ नका. कधी कोणी हे बघा, आपण अपार्टमेंटमध्ये वगैरे राहतो, अगदी भिंतीला भिंती चिटकून सगळेजण राहत असतात, तर त्याच्यामुळे कधी कोणी काहीही मागू शकतं. पण काय द्यायचं काय नाही, कितपत मदत करायची कितपत नाही, हे आपण थोडं विचार करून केलं पाहिजे. झाडू लक्ष्मी स्वरूप असतो, लक्ष्मीपूजनला आपण झाडूची पूजा करतो, त्याच्यामुळे कधी पण आपला झाडू दुसऱ्याला द्यायचा नाही आहे. बघा, झाडू दान करणं वेगळं, मंदिरामध्ये झाडू दान करणं हे अतिशय खूप प्रभावी मानलं जातं, त्याचा खूप फायदे आहे. पण जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये पण दान करता, तो नवीन झाडू घेऊन तुम्ही दान करा. आणि दान करताना तुम्हाला गुप्त दान करायचं आहे, म्हणजे तो झाडू तुम्ही तिथे ठेवलेला आहे हे त्या तिथे कोणाला कळता पण कोणाला म्हणजे कळणार पण नाही की अरे हा झाडू कोण ठेवून गेलं. तर असं जर तुम्ही गुप्तदान केलं झाडूचं मंदिरामध्ये किंवा इतर ठिकाणी, तर त्याचं तुम्हाला शुभफळ मिळतं. तर अशा या काही गोष्टी आहे, या डायरेक्ट लक्ष्मीशी संबंधित असतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टींचा विचार करायचा आहे. कधी पण कोणाला काही देताना तुम्ही एकदा थोडा विचार करा आणि त्याच्यानंतर तुम्ही या गोष्टी द्या. तर आता अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल. आणि हो, अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधी पण धारदार वस्तू ज्या आहे, म्हणजे टोकदार वस्तू, सुई, त्याच्यानंतर चाकू, सुरी, कैची, अशा ज्या वस्तू आहे त्या धारदार वस्तू कधी पण कोणाला देऊ नका किंवा कोणाकडून मागू नका. यामुळे नात्यामध्ये कटुता निर्माण होते आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम सुरू होतात. तर ह्या काही गोष्टी आहे, ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आता तुम्हाला समजलंच असेल की आपण कोणत्या प्रकारच्या वस्तू कोणासोबत कोणाला दिल्या पाहिजे किंवा कोणाकडून मागितल्या पाहिजे. तर या वस्तू आपण खरंच कोणाला दिल्यामुळे किंवा कोणाकडून घेतल्यामुळे त्याचा चांगला वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. म्हणून तुम्ही कधी पण वागताना बघा, हे छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपल्याला वाटतं की हे एवढं केलं तर असं थोडी होणार आहे, पण नाही, याचा कुठे ना कुठे परिणाम जे लोकांना काहींना बऱ्याच लोकांना अनुभवसुद्धा आलेले असतात. तर त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक वस्तूचा आपल्या जीवनावर काही ना काही वाईट चांगला परिणाम होत असतो. म्हणून आपण वागताना काळजी घेऊनच वागलं पाहिजे. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत शिवस्वामी समर्थ.